फ्रेंड्स, मी शीतल पवार सुभाष किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक गोडाचाच पदार्थ पाहणार आहोत, तर तो म्हणजे जलेबीची बासुंदी। तर कधी कधी काय होतं की आपण जलेबी बाहेरून जेव्हा आणतो त्यावेळेला शिल्लक राहते किंवा जास्त लूज पडली म्हणून खावीशी वाटत नाही, थंड झाली म्हणून खावीशी वाटत नाही, ते राहिलेली जलेबींचं काय करायचं म्हणून मी ही बासुंदी करून पाहिली। खूप छान होते, तुम्ही नक्की ट्राय करा। तर मी तुम्हाला सांगते की ग्राइंडरमध्ये आपल्याला या जलेब्या आहेत माझ्याकडे, तर मी या जलेब्या घालते आणि थोडंसं आपल्याला दूध लागेल। फार काही इन्ग्रेडियंट्स लागत नाही आहेत, एक ग्लास दूध घेतले त्यातलं मी थोडंसं एक चार चमचे घातलेले आहेत त्यामध्ये। तर हे मी बारीक करून घेणार आहे मिश्रण। हे छान मिश्रण आपलं बारीक झालेलं आहे, पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण। तर आपण या पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवू, गॅस ऑन करते। पाऊस बाहेर आहे तर थोडे माशामध्ये मध्ये येत आहे। आता यामध्ये आपण उरलेलं दूध ग्लासमधलं घालून घेऊ। आता त्याला छान उकळी आली की आपण हे मिश्रण त्यामध्ये घालणार आहोत। आता दुधाला छान उकळी आलेली आहे तर मी हे मिश्रण त्यामध्ये घालते। गॅस हवं तर थोडा बारीकच ठेवा। हे पाहू शकताय आपलं मिश्रण, हे छान ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं। थोडं वाटत असेल कारण आपल्याला थोडं अजून पातळ हवं आहे, ते जास्त घट्ट येईल थोड्या वेळाने। तर मी अजून अर्धा ग्लास दूध घालते। बासुंदीला आपल्या छान उकळी फुटली आहे तर आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत। तर मी हे अर्धा वाटी साखर घातली कारण आपली जलेबी पहिलंच गोड असती तर त्यामुळे अर्धा वाटी बासवती। तर मी ही आता विरघळेपर्यंत चांगली उकळी येऊन द्यायची। छान याला हलवतच राहा कारण कधी कधी काय होतं की पदार्थाला एक मिनिट पुरेसा असतो पदार्थ बिघडण्यासाठी, तर तुम्ही लागू नये यासाठी हलवत राहा। त्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स आहे काजू बदाम आणि पिस्ता आणि मनुके, तर मी त्यामध्ये घालणार आहे। छान मिक्स करून घ्या। तुम्ही बघू शकताय किती ती घट्टसर यायला लागले, खूप छान लागते, छान घट्टसर आलेली आहे। तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीचा कोणताही इसेन्स टाका किंवा वेलची पावडर टाका। तर मी एक एवढा इसेन्स आहे, मी फक्त एक थेंब टाकते स्वादासाठी फ्लेवर येण्यासाठी। बासुंदी छान घट्टसर आलेली आहे तर मी गॅस बंद करते आणि ह्या बाउलमध्ये काढून घेते। आता तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसतोय, कलर पण खूप छान आलाय। आणि अवघ्या काही मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आणि चवीलाही खूप छान लागते, नक्की ट्राय करा। मुलांनाही आवडेल आणि आपले जलेबे राहणार सुद्धा नाही आहेत, तर खूप छान होते। आवडल्यास लाईक करा, ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, दुसऱ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या या रेसिपी पाहता, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।